नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आपण नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये गेलो तर पुरी भाजी नक्कीच ऑर्डर करतो। आज आपण हॉटेलमध्ये कशी भेटते तशी टम्म फुगलेली खमंग आणि कमी तेलकट पुरी काही खास टिप्स आणि ट्रिक्ससोबत पाहणार आहोत। सोबतच आपण हॉटेलमध्ये पुरीसोबत मिळणारी चमचमीत आणि झणझणीत बटाट्याची भाजी कशी बनवायची ते देखील पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण मी असेच नवनवीन रेसिपी आठवड्यातून 3 वेळेस तुमच्यासाठी आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग खमंग अशी पुरी भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ। याकरिता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ एका बाऊलमध्ये काढून घेतलंय। पुरी छान ठिसूळ व्हावी याकरिता 2 चमचे आपल्याला यात बारीक रवा घालायचा आहे। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि 1/2 चमचा ओवा आपण हातावरती छान क्रश करून घालू। ओवा पासण्यासाठी छान असतो म्हणून मी यातमध्ये घातलाय। सोबतच पोहे खायचे आपले घरामध्ये जे छोटे चमचे असतात त्या चमच्याने मी 2 चमचे तेल यामध्ये घातलंय, याने पुरी छान ठिसूळ होते। हे तेल आपण पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी घालत घट्टसर असं पीठ भिजवून घेऊया। पुरीची कणिक ही पोळीच्या पिठापेक्षा थोडीशी कडक असते आणि 15 मिनिटांकरिता ही कणिक आपण झाकून ठेवू। आता भाजी बनविण्याकरिता इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकळून त्याची सालं काढून घेतलेली आहेत। बटाट्याच्या कोरड्या भाजीसाठी कसा आपण बटाटा उकळतो तसाच हा बटाटा आपल्याला उकळून घ्यायचा आहे। सोबतच 1 मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 1-10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट आणि 1 हिरवी मिरची आपण लांब चिरून घेऊया। सोबतच 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे। तुम्ही टोमॅटो बारीक चिरून देखील घालू शकता। सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पूड, हळद सोबतच आपण घेणार आहोत 1/2 चमचा गरम मसाला। बाकीचे साहित्य मी भाजी बनविताना सांगेन। भाजी बनविण्याकरिता इथे आपल्याला 2 मोठी चमचे तेल छानपैकी तापवून यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचेत। जिरे छानपैकी फुलू देऊ। जिरे छान फुललं की 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची। सोबतच आपण बारीक चिरलेला कांदा देखील घालूया। कांदा मध्यमाचेवर छानपैकी फ्राय करून घेऊ। कांद्याला छान तांबूस कलर यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण कापलेली हिरवी मिरची त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट घालून हे देखील तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ। आलं लसूण छानपैकी फ्राय झालं की यामध्ये आपण 1 चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत, याने आपल्या भाजीला कलर अगदी सुरेख येतो। मिरची पावडर तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घेऊ आणि आपण घेतलेली टोमॅटोची प्युरी यामध्ये घालूया। ही टोमॅटोची प्युरी आपण टोमॅटोचा कच्चापणा जाजेपर्यंत 4 ते 5 मिनिटे तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेऊ। टोमॅटो लवकर फ्राय व्हावा याकरिता आपण भाजीसाठीचं मीठ यामध्ये घालून घेऊया। इथे मी 1/2 चमचा मिठाचा वापर केलेला आहे। टोमॅटोची प्युरी छानपैकी भाजून घेतलेली आहे, याला तेल सुटायला देखील सुरुवात होते। आता यामध्ये आपण घेतलेले सुखे मसाले घालूया। सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घेऊया। आपण घातलेले मसाले करपू नयेत आणि छानपैकी फ्राय व्हावे याकरिता 1/2 चमचा पाणी यामध्ये घालायचं आणि पाणी घालून आणखी 3 ते 4 मिनिटे मसाला छानपैकी भाजून घेऊ। थोडीशी कोथिंबीर घालून ती देखील फ्राय करून घेऊ, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजी खमंग होते। कोथिंबीर घालून मसाला हलकासा फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण घेतलेले बटाटे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने तुकडे करून घालू। अशा पद्धतीने हाताने तुकडे करून घातल्याने काही बटाटे मोठ्या फोडी होतात तर काही बटाट्याची पेस्ट होते, जेणेकरून भाजीला छान डाटसरपणा येतो। बटाटा आणि मसाले छानपैकी एकजीव करून घेऊया आणि 2 मिनिटांकरता झाकण लावून छानपैकी वाफवून घेऊ। 2 मिनिटांमध्ये आपला हा मसाला आणि बटाटे छानपैकी एकजीव होतात। आता यामध्ये आपण 3 वाटी गरम पाणी घालूया। पाणी गरमच घालायचं जेणेकरून आपल्या या भाजीला तवंग छान येतो।
भाजीला एक उकळी आली की झाकण ठेवून लो टू मीडियम गॅसवर ही भाजी 7 ते 8 मिनिटे छानपैकी उकळून घेऊ. इथे ही आपली भाजी बनून तयार आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता आपण पुरी करायला वळूया. इथे हे आपलं पुरीसाठीचं कणिक छानपैकी भिजवून तयार आहे. पुरीचं कणिक आपल्याला घट्ट सरस हवं आहे, जास्त पातळ नको, नाहीतरी पुरी तेलकट होते. या पिठातून पुरीसाठीचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया. हव्या त्या आकाराप्रमाणे तुम्ही पुऱ्या करू शकता. आता आपण पीठ न लावता थोडंसं तेल लावून ही पुरी छानपैकी लाटून घेऊ. पुरीला पीठ लावलं तर पुरी तेलकट होते, याकरिता इथे मी तेल लावलं आहे. इथेही आपली पुरी बनून तयार आहे. आता आपण ही पुरी तळायला घेऊ. पुरी तळण्याकरिता तेल छानपैकी गरम हवं आहे. एक पिठाचा छोटासा तुकडा घालून बघायचा, तो लागलीच वर आला म्हणजे आपलं हे तेल छानपैकी तापलंय. गॅस मोठा करूनच आपल्याला पुरी यामध्ये टाकायची आहे आणि पुरीचे कॉर्नर प्रेस करायचे, जेणेकरून पुरी छान फुलून येते. तुम्ही बघू शकता ही पुरी किती छान फुललेली आहे. आता आपण पुरीची बाजू पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील पुरी छानपैकी तळून घेऊ. पुरी आलतून पालतून नाही तळायची, एकाच बाजूने एकदाच पुरी आपल्याला तळायची आहे. पुरी तळताना पुरीची बाजू सतत पलतत राहिली तर पुरी तेलकट होते. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि टम्म फुगलेली पुरी आपली बनून तयार आहे. अशाच पद्धतीने सर्व पुरी आपण करून घेऊ. आता इथे आपली अगदी चमचमीत, झणझणीत, अगदी हॉटेलसारखी पुरी भाजी बनून तयार आहे. आपल्या या भाजीला एकसारखा दाटसरपणा येतो, त्याचबरोबर तवंग किती सुंदर येतो तुम्ही पाहू शकता. पुरी देखील काटोकाट फुलते, सुंदर कलर येतो आणि तेलकट देखील कमी होते. तर ही चमचमीत, झणझणीत अशी पुरी भाजी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.